रुग्णसेवक आनंद गोस्की यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड रुग्णसेवेसारखं पवित्र काम जगात दुसरे नाही या उदात्त हेतूने संपूर्ण राज्यात गोरगरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अविरतपणे करत आहे संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय योजना तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासोबतच विविध आरोग्य आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे महत्कार्य संस्थेच्या वतीने केले जात आहे सोलापूर येथील रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता आनंद गोस्की यांच्या रुग्णसेवेतील उल्लेखनीय या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी घेतली असून सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी रुग्णसेवक आनंद गोस्की हे सदैव तत्पर असतात आनंद गोस्की यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आनंद गोस्की हे रुग्णसेवक असून त्यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नुकतेच गौरवण्यात आले होते आनंद गोस्की अध्यक्ष असलेल्या जन आधार फाउंडेशनकडून कोरोना संकटात मास्क सॅनिटायझर आणि दोन वेळचे जेवण घरोघरी वाटप करण्याचे महत् आनंद गोस्की आणि त्यांच्या सहकार्याने केले होते त्या कार्याची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी शासनाकडून सन्मानपत्र आनंद गोस्की यांना प्रदान केलं होतं कोरोनाच्या काळात पोलिसांकडूनही आनंद गोस्की यांचा सन्मान करण्यात आला दिल्ली येथील प्रबुद्ध रत्न त्यांना सन्मानित करण्यात येतोय आनंद गोस्की यांच्यासारख्या तरुणांनी पुढे येऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करावी आणि एक आदर्श निर्माण करावा असा आशावाद व्यक्त करून आनंद मधुकर गोस्की यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी नियुक्तीपत्रात नमूद केले आहे आनंद गोस्की यांच्या निवडीमुळे एका सच्च्या रुग्णसेवकाला यापुढे आणखी चांगले काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून सर्वच स्तरातून आनंद गोस्की यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे